नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयात 9 जुलै दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। सातारा शहरात मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांचे कडक कारवाईचे निर्देश। मुंबईतील राजगृहावर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीचा आरपीआय गवई गटातर्फे जाहीर निषेध, साताऱ्यात निदर्शन। सह्याद्री प्रतिष्ठान सातारा जिल्ह्याच्या मावळ्यांनी सज्जनगड अजिंक्यताराच्या दरवाजाचं केलं संवर्धन, पुरातत्व खात्याच्या निकषानुसार रंगकाम। सातारा जिल्ह्यातील 67 नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, 3 बाधितांचा मृत्यू। कोल्हापूर जिल्ह्यातील बुधवारी रात्री आणखी दोघांचा कोरोनामुळे मृत्यू, जिल्ह्यातील मृतांचा आकडा 20 वर। राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह 15 जिल्हा ग्रामीण बँकेला शासकीय बँकिंग व्यवहार करण्यास मान्यता, राज्यातील 15 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनाही परवानगी। रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, शासकीय रुग्णालयातील आणखीन एक नर्स कोरोना पॉझिटिव्ह। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात चोरीच्या संशयावरून अल्पवयीन मुलाचा खून, काकानेच बेदम मारहाण करून केला पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न। पंढरपुरात आज एकाच दिवशी 8 जणांची कोरोनावर मात, वाखरीतील कोरोनामुक्त 8 जणांना डिस्चार्ज। सारथी बंद होणार नाही, उद्याच 8 कोटींचा निधी देणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा, मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय। सारथी संस्था नियोजन विभागाच्या अधिकारात घेतली जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा। विद्यापीठ आणि महाविद्यालयांचं शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर पासून सुरू होणार, मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि UGC बैठकीत निर्णय। लाखो विद्यार्थ्यांच्या हितासाठी महाविद्यालयीन परीक्षा रद्द, कुलगुरूंशी चर्चा करूनच निर्णय, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती। सरासरीद्वारे ATKT विद्यार्थ्यांना पास करावं, कुलगुरूंनी शासनाकडे शिफारस केल्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती। उत्तर प्रदेशमधील 8 पोलिसांच्या हत्येला जबाबदार कुख्यात गुंड विकास दुबेला ठोकल्या बेड्या, मध्य प्रदेशातील उज्जैनमधून अटक। सरकार म्हणून आमचं लोकांच्या आरोग्यासोबतच अर्थव्यवस्थेच्या आरोग्याकडेही लक्ष, अर्थव्यवस्थेवरून टीका करणाऱ्यांना मोदींचं उत्तर। कोरोनाचा संक्रमण दर 1.19 वर, एका रुग्णापासून इतर लोकांना संसर्ग होण्याच्या प्रमाणात मार्च नंतर पहिल्यांदाच मोठी वाढ, चेन्नईतील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथमॅटिकल सायन्सचं संशोधन। गेल्या 24 तासात देशामध्ये सर्वाधिक म्हणजे 24,879 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 487 जणांचा कोरोनामुळे मृत्यू। कर्नाटकात 10वीची परीक्षा दिलेले 32 विद्यार्थी निघाले कोरोना पॉझिटिव्ह, 80 विद्यार्थी क्वारंटाईन मध्ये। यासह आताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।